शांतिनगर पुलिस स्टेशन अंतर्गत मित्र के खाते से ही मित्र ने अकाउंट नंबर और ओटीपी हासिल कर करीब 50,000 रुपयों की राशि उड़ा ली है। जानकारी के अनुसार शांतिनगर पुलिस स्टेशन अंतर्गत निवासी 50 वर्षीय फिरियादी ने अपने मित्र को गूगल पे कर 12,000 रुपए भेजे, किंतु यह उसके खाते में जमा नहीं हुए। राशि जमा नहीं होने की जानकारी आरोपी मित्र ने फिरियादी को दी, जिसके बाद आरोपी ने फिरियादी का बैंक अकाउंट नंबर तथा मोबाइल पर आए ओटीपी पूछकर फिरियादी के खाते से दो बार 25,000 रुपए मिलाकर करीब 50,000 रुपए निकाल लिए। इस मामले में फिरियादी की शिकायत पर पुलिस ने आरोपी के खिलाफ बांधवी की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। मयूर येवले म्हणून एक मुलगा आहे, 25 वर्षाचा, प्रेमनगर एरियामध्ये राहतो। त्याला 1/9/2020 त्याला त्याच्या मित्रांना मोबाईलवरती पोस्टवरती त्यानं पैशाची मागणी केली होती, तर त्याच्या मित्रांनी त्याला पैसे पाठवलेले होते, ट्रान्सफर केलेलं होतं। आता ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्या अकाउंटवर म्हणजे मोबाईलवरती मेसेज ट्रान्सफर झाला, तर मेसेज झाला, परंतु त्यानं बँकेमध्ये जाऊन बघितलं, ॲक्सिस बँकेमध्ये, तर त्याच्या अकाउंटला ते पैसे जमा झालेले होते। म्हणून त्यानं बँकेमध्ये त्यांना विचारपूस केली, तर त्यानं म्हणे की बाबा तुम्हाला कस्टमर केअरला विचारून द्या। म्हणून यांनी काय केलं, कस्टमर केअरच्या गुगलवरून त्याचा नंबर घेतला आणि कस्टमर केअरला त्याने फोन लावले का माझ्या मित्राने मला बाबा पैसे ट्रान्सफर केलेले आहे, परंतु तुम्हाला मेसेज प्राप्त झाला आहे, पैसे मिळाले बा म्हणून, पण अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। यावरून त्यांनी कस्टमर केअरला त्यांनी सांगितलं की बा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा अकाउंट नंबरचे 4 आकडे हे आम्हाला सांगा, आम्ही ते कारवाई करून घेतो। म्हणून त्यांनी तू आपला अकाउंट नंबरचे 4 आकडे आणि आपला मोबाईल नंबर कस्टमर केअरला त्यांनी आलेल्या मोबाईलवरती सांगितलं। त्यानंतर तू बोलत असतानाच पुन्हा त्याच्या मोबाईलवरती ओ टी पी नंबर आला, तर यानं बंद करून दिलेलं होतं, मोबाईल बंद केला। त्यानं म्हणलं यार पुन्हा तुम्ही सांगा नंबर आपला, तर त्यांनी नंतर सांगतो म्हणून सांगितलं। मग त्याला पुन्हा दुसरा एक फोन आला, तर त्या कालवरून त्यांनी ते एवढं सांगितलं की तुमचा OTP नंबर तुम्हाला मोबाईलवरती आला, तो आम्हाला सांगा। म्हणून त्यांनी आपला OTP नंबर त्या मोबाईल धारकाला सांगितला। सांगितल्यानंतर काही सेकंदामध्ये, 4-5 सेकंदामध्ये याला पुन्हा मेसेज आला, बाबा तुमच्या अकाउंटमधून 25,000 असे दोनदा विड्रॉ झाले। म्हणून त्याने मग ही गोष्ट आपल्या बँकेमध्ये जाऊन सांगितली, बा असं असं माझं पैसे कसं काय झाले आहेत, तर म्हणजे आम्हाला काय माहीत नाही। म्हणून त्याने मग सायबर सेलला एक कंप्लेंट केलेली होती, त्या कंप्लेंटवरून त्यांना आम्ही आता फिर्याद घेऊन 420-406 याप्रमाणे आणि ITI प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे, पुढील तपासात चालू आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्रागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपूर।